बेकरीमध्ये, आता डायरेक्ट बेकरीमध्ये गेल्यावर भेटूया. तर बघा, आम्ही आता बेकरीमध्ये आलेलो आहोत आणि जे हे पावासाठी जे ट्रे वापरतात त्याच्यामध्येच आपल्याला बेक करायला हे बिस्किट ठेवायचे आहे. आणि तुम्ही बेकरी बघू शकता. तर हे मी पुसून घेत आहे आणि त्याच्यावरती नावं टाकून घेत आहे चारही बाजूनी. तर जय माझ्याबरोबर आला होता आणि मी ओमचं नाव टाकलेलं आहे, तर जय हसत होता. बघा, आता अशा पद्धतीनं आम्ही दोघं मिळून त्या ट्रेमध्ये आपले नानकटे ठेवून घेत आहोत. तर बघा किती अंतरावर ठेवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छोटी आहे आणि तुम्ही मधला अंतर पण बघू शकता. हे यासाठी सांगत आहे मी की बेक झाल्यावरती ते डबल फुगतात. तर आम्ही जवळजवळ 2 किलोचे केले होते आणि आमचे 6 ट्रे भरले होते. तर सुरुवातीला आम्ही असं लहान असताना वगैरे आपण विकत घेऊन खायचो तेव्हा असं वाटलं नव्हतं की आपण पण कधीतरी बनवू आणि आपल्या हातचं खाऊ. तर नवीन नवीन आम्हाला हा पदार्थ म्हणजे खूप नवीन वाटत होता सुरुवातीला, जेव्हा आम्ही पहिल्यांदा वाड्यामध्ये राहायला आलो आणि प्रथम बनवले तेव्हा. पण आता सवय पडले त्यामुळे याच्यात काही नवीन असं वाटत नाही. पण गावाकडे हा पदार्थ जरा नवीनच आहे त्यामुळे मग मी दरवर्षी असा हा घेऊन जात असते बनवून. तर हे बघा, आता आम्ही ट्रेमध्ये ठेवत होतो. तर अशा पद्धतीनं धामधाम झालाय, तुम्ही काही काम केले बेकरीत उभा आहे, बेकरीत फार गरमी आहे बेकरीमध्ये. हे बघा, आता तिथे दिलेले भांडी आणि भाकरी मला बॅक कॅमेऱ्यात दाखव. तर बघा, या अशा पद्धतीनं हे ट्रे असे ठेवले जातात आणि सगळ्यांचे एकत्र आतमध्ये ठेवले जातात, त्यामुळं ते नावं टाकायला लागतात कारण की मग बाहेर आल्यावरती आपले आपले ओळखून घेण्यासाठी. तर बघा, आता आपली नानकेट तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांच्यामधील अंतर पूर्ण एकमेकांना चिकटलेली आहे आणि खूप मोठी अशी फुगलेली आहे. वाटलं पण नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल म्हणून. तर आता मी थंड झालेले आहे, आता एक एक करून मी डब्यामध्ये भरून घेत आहे. खालच्या बाजूने पण कलर बघा किती छान आलेला आहे आणि खूप अशा सुंदर आणि खुसखुशीत आणि एकदम हलक्या फुलक्या आपली नानकेट बनलेली आहे. आणि मी नानकेट भरत होते तेवढ्यातच एवढा मोठा पाऊस चालू झाला होता ना, कसं घरी जायचं याची चिंता पडली होती. तर होतं सगळं व्यवस्थित. आता नानकेट नरम झालं, बोलायचं नाही, पावसाने नरम झाली सांगेल. ते बघा, भरपूर पाऊस चाललाय, नानकेट वगैरे बनवून झाले, पाऊसच काय थांबायचा दिसत नाही. जणू काय पावसाळा असल्यावर पाऊस चाललाय. आता पाऊस थांबल्याशिवाय जाता येत नाही. ते बघा, पूर्ण भिजलेले आहेत. नानकेट खायची ना. हे बघा, आम्ही आता मार्केटमधून आलेलो आहोत आणि लाईट गेलेली आहे. तो चार्जिंगचा बल्ब लावलाय बाळा. हे बघा, इकडे अंधारात अंधारात का बसलाय, मग कॅन्डल लावा ना. हे बघा, अंधारातच बसलेत. 6:30 वाजलेत आणि किती अंधार पडलाय. बघा ना किती छान दिसतंय आता खिडकीतून. असा फोटो काढायला गेलं तर दिसणार नाही. आता किती बाहेरच ऑरेंज ऑरेंज दिसतंय. खिडकी उघड, खिडकी उघड. अरे वा, सुरुवात पण केली का, मग सांग. दाखव ना इकडे बाळा, एकच मिनिट. हे बघा, आता अंधारात दाखवते. अशा प्रकारे आपली नानकेट मस्त अशी बनलेली आहे. अशीच ना. आणि वास पण मस्त सुटलाय. कशी झाली सांग बाळा. आणि तू कधी खाणार, फक्त याला यायला पाहिजे, खायला नको. क्लास बुडवलाय आज, टीचर बघतील तर सांगणार. पाऊसच तेवढा पडतोय, बुडणारच क्लास. हा ना, पाऊसच तेवढा. लय भारी दिसतोय, फोटो काढायला गेलं की असं दिसत नाही. पाहतो लय, फोटो मध्ये येत नाही, फोटो मध्ये येत नाही. आता व्हिडिओ मध्ये छान येत आहे. माझ्या पोरांनी तर सांगितलं छान झाले म्हणून. तुझा नाही लाड करत. दुपारी कोणाला मारलेलं, सकाळी कोणाला मारलेलं. मस्ती कोण करत, अभ्यास कोण करत नाही. आता क्लासला दादा क्लासला जाऊन आला, तू गेला का क्लासला कधी? असं खोटं बोलतो तू. तर आता मी तुम्हाला ना लाईट आल्यावर दाखवते
पुन्हा एकदा कसं झालंय ते मस्त, कारण की आता अंधारात काय समजायचं नाही. असं का? हा अरे असं छान दिसतंय. ए पप्पाला एक आण. एकदम असे ना असे एकदम हलके फुलफुलीत झालेत मस्त. सांगा बघ कसे झाले. बारीक होते ना, त्याने फुगलेत ना चांगले. हा पक्के फुगले ह्या वेळेस, एकदमच छान झाले. कारण तुम्ही बघितलेत बनवताना केवढे होते, आणि आता बघा डबलच फुगलेत, डबलच झाले. तेवढे चांगले त्याला फुगायला जागा भेटते. अहो पण माझा हात गेलाय ना फेटून 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 हात गेला. कसे झाले सांगा. एक दोन दिवसाची होतील ना, आजच भारी लागते. आजच तूप टाकले ना, कारण त्यात ते मुरल्यानंतर मग आजच भारी लागतात. आता कसे सध्या आता लाईट आलेली आहे आणि मुलांचा गोंधळ चाललाय, आणि तुम्ही बघू शकता आपली नामकते कशी झालेली आहे. तरी बघा अशी मस्त पैकी झालेली नामकते. तुम्हाला एक मी तोडून दाखवते, आणि कलर पण बघा किती छान आलेला आहे. हे बघा एकदम असे खुसखुशीत झालेले, पूर्ण असं जागेवर सुद्धा भरतोय. तोंडात टाकताच उघडते. वरची साईड त्याची एकदम अशी मऊ लुसलुशीत, लुसलुशीत नाही बोलता येतं, फक्त मऊ, आणि खालची अशी क्रंची. हे बघा खूप सुंदर अशी झालेली आहे. आता हे एवढं आम्हाला गावाला घेऊन जायचं आहे.